नमस्कार मंडळी, कसे आहात? मंडळी, मराठी कविता वाचन या आपल्या सदरामध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी आपल्यासाठी जी कविता घेऊन आली आहे ती म्हणजे कविवर्य बा. भ. बोरकर यांची देखणे ते चेहरे ही कविता. मंडळी, ही कविता अशा सर्व व्यक्तींना समर्पित केलेली आहे ज्यांचे चेहरे मुळात एवढे देखणे नव्हते, दिसण्याने ते सुंदर नव्हते, परंतु त्यांच्या असामान्य कर्तृत्वामुळे त्यांनी स्वतःचे आयुष्य उजळून टाकले होते व समाजासाठीही ते प्रेरणास्थान ठरले होते. चला तर मग सादर करते कविता देखणे ते चेहरे. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे. गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. चेहरा गोरा किंवा काळा आहे कसा आहे याला त्यांच्या दृष्टीने फारसे मोल नव्हते, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरच्या प्रांजळपणामुळे व प्रेमामुळे त्यांचा चेहरा अतिशय खुलून गेलेला होता. तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा. तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा. वोळीती दुःखे जनांच्या सांडिता नेत्रप्रभा. वोळीती दुःखे जनांच्या सांडिता नेत्रप्रभा. तेच डोळे अतिशय देखणे आहे ज्यांच्या नजरेने, ज्यांच्या प्रेमळ नजरेतूनच ते समोरच्याचं दुःख सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. देखणे ते ओठ किसे ओळीती मुक्ता फळे. देखणे ते ओठ किसे ओळीती मुक्ता फळे. आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते होळे. किती सुंदरपणे वर्णन केले आहे. तेच ओठ देखणे आहेत ज्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा दुसऱ्यासाठी प्रेरणादायी ठरतो किंवा प्रेम उघळले जाते. आणि त्यांच्या लाघवाने सत्य होते होळे. असे म्हणतात की सत्य हे फार कटू असते व ते जेव्हा कठोरपणे सांगितले जाते तेव्हा ते अधिकच कटू होते. परंतु काही व्यक्ती अशा असतात ज्यांची सांगण्याची पद्धतच इतकी नम्र असते की सत्यसुद्धा कोवळे होऊन जाते. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. ही ओळ त्या सर्वजणांसाठी आहे ज्यांच्या हातून काहीतरी निर्मिती घडते, काहीतरी नवीन जन्माला येते. अशा सर्वांना समर्पित असे हे वाक्य. देखणी ती पावले जी ध्यास पंथे चालती. देखणी ती पावले जी ध्यास पंथे चालती. वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. ती पावले जी सतत परिश्रम करतात, सतत काहीतरी पुढे जाण्याचा मार्ग शोधतात, तीच अतिशय शुभ अशी मानली जातात, अतिशय देखणी अशी मानली जातात. देखणे ते स्कंध जाये सूळ नेता स्वेच्छया. स्कंध म्हणजे खांदे. देखणे ते स्कंध जाये सूळ नेता स्वेच्छया. लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. चांदणे जातून वाहे शुभ्र पाऱ्या सारखे. चांदणे जातून वाहे शुभ्र पाऱ्या सारखे.
काही आयुष्य काही लोकांचे जीवन हे एवढे शीतल एवढे शांत असते की जणू काही चांदणेच वाहते आहे त्याच्यातून असे भासते. देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. देहांत सुद्धा असा देखणा, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा अग्निचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. अग्निचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. देहांत सुद्धा असा असावा सूर्यास्ताप्रमाणे की जो सूर्य संध्याकाळी मावळतो तो परत उद्या सकाळी पुन्हा उगवण्यासाठी पुन्हा नवीन उमेद घेईल. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही कविता मला नक्की कळवा. जर माझ्या या कविता तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हा एका नवीन कवितेसह. तोपर्यंत नमस्कार.